इगतपुरी तालुका कोरोना मुक्त झालेला असतानाच मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. या शाळेतील विद्यार्थ्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कळवण तालुक्यातील एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणं जाणवत असल्यानं त्याची चाचणी घेण्यात आली. यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर वाडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकानं सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर 15 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणं नसली तरी उपचार करण्यासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ MB देशमुख यांनी भेट देऊन वैद्यकीय पथकाला सूचना केल्या. वाडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विजय माळी यांनी याबाबत तातडीनं कारवाई करून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी 340 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. आरोग्य सहाय्यक तानाजी हिराव, वैज्ञानिक अधिकारी डॉ कावेरी ढिकले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भाग्यश्री घरटे अशा कार्यकर्त्या यांच्या पथकानं रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्यानं पालकांनीही समाधान व्यक्त केलंय. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी.